नमस्कार. कथावाचन या उपक्रमात आपले सहर्ष स्वागत. बीए भाग 3 च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात पूरक वाचनासाठी सांगितलेल्या पुस्तकांमध्ये कावळे आणि माणसं ह्या उत्तम कांबळे लिखित पुस्तकाचा समावेश आहे आणि त्यातील दगडू मामा ही कथा ही अभ्यासक्रमात आहे. सध्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाला ग्रंथालयात येणे शक्य नाही, म्हणून सर्वांना या पुस्तकातील कथांचा लाभ व्हावा या उद्देशाने ह्या पुस्तकाचे कथावाचन हा उपक्रम. या कथावाचन उपक्रमात बीए भाग 3 चे विद्यार्थी कथावाचन करणार आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आपण दाद द्याल ही अपेक्षा. मी सुरुवातीला कावळे आणि माणसं या पुस्तकात उत्तम कांबळे यांनी लिहिलेली प्रस्तावना मनोगत याचे वाचन करणार आहे. कावळे आणि माणसं या माझ्या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती मनोविकास प्रकाशनतर्फे आणखी देखण्या रूपात प्रसिद्ध होत आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. कावळ्यातली माणसं आणि माणसातले कावळे वाचकांना खूपच भावले याचाही मला आनंद होत आहे. तसा कावळा प्रत्येकाच्या आयुष्याला चिकटलेला असतो वेगवेगळ्या कारणाने. बहुतेकांनी प्रथम पाहिलेला पक्षी तोच असतो. त्याच्याच नावानं आई आपल्याला घास भरवत असते. काव काव हा शब्दही लवकर शिकता येतो तो कावळ्यामुळेच. माणसाच्या पर्यावरणात कावळा असा भरून उरलाय. कावळा ओरडला की दिवस उजाडल्याची चाहूल लागते. कावळा घरावर बसला की पाहुणा येणार असे मानले जाते. रजोदर्शनाच्या काळात गावाकडची बाई अस्पृश्य होऊन बाहेर बसली की तिला कावळा शिवला असे म्हणतात. खरोखरच एखाद्याला कावळा शिवला की तो मरण पावला असे समजून पाहुण्या रावळ्यांना गोळा केले जाते. कावळा घरावर बसतो, घरासमोरच्या झाडावर बसतो. कावळा दारातले पदार्थ चोरतो, कोंबडीची पिल्लं पळवतो, खोबऱ्याच्या वाट्या, भाकरीचे तुकडे, शेंगांचे दाणे पळवतो. झालंच तर घरट्यासाठी पालापाचोळा, चिंध्या चुंध्याही पळवतो. कावळा माणसांप्रमाणे आहार घेतो. कावळा रानात बैलाच्या म्हशीच्या पाठीवर बसतो. कावळा माणसाच्या कुटुंबात नसूनही त्याच्या कुटुंबातील सदस्यासारखा. माणसाच्या प्रवासात त्याच्या जवळपास येणारा तो पहिला पक्षी असावा. स्वाभाविकच माणूस पण प्राप्त झाल्यानंतरच्या त्याच्या सर्व स्थित्यंतराचा तोही एक साक्षीदार असावा. त्यातूनच तो माणसाच्या बापाचा, बापाच्या बापाचा, त्याच्या बापाचा बाप बनला असावा. त्याने पिंड शिवायला सुरुवात केली आणि मेलेल्या माणसाला मुक्ती मिळायला लागली असं म्हणतात. अर्थात या साऱ्या मिथक आहेत, वर्षानुवर्ष माणसाच्या मनावर कोरल्या गेलेल्या. इतरांप्रमाणेच मलाही कावळा ठिकठिकाणी भेटला. दारात, रानात, झाडावर, नदीच्या काठावर आणि आम्ही पाळलेल्या म्हशीच्या पाठीवरही. रानात मजुरीला गेल्यावर त्यानं अनेकदा भाकऱ्या पळवल्या होत्या. कावळा भाकरी पळवतो हे कळल्यावर भाकरी जपून ठेवायची सवय लागली. कर्नाटकात पोळा सणाच्या वेळी बैलाला दारू पाजण्याची आणि दारूतून प्रसंगी कावळ्याचे अंडे देण्याची प्रथा आहे. अनेक वेळा कावळ्याचं घट शोधून त्याची अंडी मिळवली होती. पाठला करत सोची मारणाऱ्या कावळ्यांचे हल्ले पचवले होते. त्या काळी मेलेलं जनावर सोलताना मांस खाण्यासाठी माणसं आणि कावळे गिधाडे यांच्यातील लढाई पाहिली होती. का कोण जाणे, पण कावळा मनात घर करून बसला आणि कथा होऊन तो लेखणीतून उतरला. त्यातही स्मशानातला कावळा खूपच भावला. स्मशान हे माझं सर्वात आवडीचं ठिकाण. तेथील नीरव शांतता मला खूप आवडते. धगधगणाऱ्या चिता पाहताना आपल्याला कसली तरी एक ऊर्जा लाभते आहे असं वाटायला लागतं. जगणं आणि मरणं यातील अंतर कळायला लागतं. काळीज भरून शांतता घेता येते. स्मशानाविषयीचं नवनवं तत्वज्ञान बनवता येतं. स्मशानात भूत जन्माला येतात असं वर्षानुवर्ष सांगितलं गेलं, पण या कथित भूतापासून स्मशान मुक्त असतात सदानकदा. मला भूत कधीच दिसली नाहीत. स्मशानाच्या बाहेर भूतांसाठी ठेवलेल्या नैवेद्यानं मात्र मला काही वेळा जागवलं. स्मशानात सारं काही जळतच असं नाही, तर काही जगतही असतं आणि काही नव्यानं जन्माला येत असतं. स्मशान शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःच्या शब्दाशी खेळलेला एक सुंदर खेळ असतो. एकटक स्मशानात बसल्यानंतर त्याची उदंड रूप दिसायला लागतात. स्मशानातले कावळे, पिंड शिवायला येणारे कावळे आणखी विलक्षण असतात.
त्यांना वेगळे अधिकार लाभलेले असतात. पिंडाभोवती घुटमळणाऱ्या कावळ्याला माणसं आपला पूर्वज तर समजतातच, पण त्याला देवत्वही बहाल करून टाकतात. खेड्यातला, शहरातला, आदिवासी भागातला, महानगरातला माणूस जसा वेगवेगळ्या प्रकारचं जीवन जगतो, तसाच कावळाही. कावळा आणि स्मशान सातत्यानं मला साद घालतं. साद ऐकू आली की काही शब्द उतरायला लागतात. कावळे आणि माणसं ही या कथासंग्रहातील एक दीर्घ कथा जन्मली, वाचकांसमोर आली. कावळे आणि माणसं यांची तुलना करताना खूप आनंद होतो. त्यातूनच कधी कावळ्यात माणूस तर कधी माणसात कावळा दिसतो. या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती अधिक समृद्ध करून वाचकांसमोर ठेवणारे अरविंद पाटकर यांना मी धन्यवाद देतो. अनेक ठिकाणच्या स्मशानातील कर्मचाऱ्यांनी मला स्मशान समजावून सांगितलं, त्यांनाही धन्यवाद देतो. दुसऱ्या आवृत्तीचेही वाचक स्वागत करतील अशी आशा बाळगतो आणि मनोगताला अल्पविराम देतो. तर कावळे आणि माणसं या उत्तम कांबळे लिखित पुस्तकामध्ये एकूण 20 कथा असून त्यामध्ये कावळे आणि माणसं ही एक दीर्घ कथा आहे. आणि ह्या पुस्तकाचे कथावाचन आमचे विद्यार्थी करणार आहेत पुढील भागांमध्ये. तरी आपण सर्व त्याला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.